नमस्कार, मी श्वेता भालेकर, महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। रत्न आणि अपयश या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत रत्न पारखी ज्योतिष आणि वास्तू सल्लागार अमित अरुण सांडगे। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। अमित अरुण सांडगे हे रत्न पारखी ज्योतिष आणि वास्तू सल्लागार आहेत। यशस्वी जीवनाचे रहस्य या मासिकाचे ते कार्यकारी संपादक आहेत। या क्षेत्रातला त्यांना 20 वर्षांचा दांडगा अनुभव आहे। त्यांचे वडील अरुण सांडगे यांनी 50 वर्ष यशस्वी जीवनाचे रहस्य या मासिकाचं संपादन केलं होतं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अमित सांडगे सर हे गेली 20 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। चला तर आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया। आजचा विषय आहे रत्न आणि अपयश आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अमित सांडगे सर। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। रत्नांचाच विषय आहे, तर चांगलं रत्न नेमकं कसं ओळखायचं? चांगलं रत्न ओळखायची जी पद्धत आहे ती आहे 4C म्हटलं जातं त्याला। अच्छा। पहिल्यांदा जो येतो तो कॅरेट, त्याशिवाय प्राइजिंग होणारच नाही त्याचं। त्याच्यानंतर कट, रत्न कसा कट केला गेला आहे, तो व्यवस्थित कट आहे का, त्याचे फॅसेट्स आहेत ते ओपन आहेत का। तर फॅसेट्स ओपन असतील तर नॅचरली ते रिफ्लेक्शन कमी होणार। बरं। रिफ्लेक्शन कमी झालं तर आपल्या, आपण म्हणतो ना की स्टोनमधनं लाईट व्यवस्थित पास झाली पाहिजे तर आपल्याला रिझल्ट मिळतो। हा एक मुद्दा आहे बघा अपयशचा। कसं आहे की बरेच जण जे आहेत ते नुसतं रत्न धारण करतात आणि मग त्यांना टेक्निकल बाब माहिती नसते की मला रत्न घालूनही अपयश काय येतं, असे बरेच जण आहेत। तर आज थोडेसे आपण टेक्निकल, जास्त मोठे नाहीत पण थोडेशा टेक्निकल गोष्टी आपण डिस्कस करूया, मग त्यांना समजेल की मला रत्न घालून सुद्धा अपयश का आलं। तर मग अशीच बोललो, पहिला जो मुद्दा येतो तो कॅरेट, त्याशिवाय प्राइजिंग होतच नाही। दुसरं आता कट रत्नाचं, तिथे व्यवस्थित नसेल तर त्याचे रिफ्लेक्शन्स कमी होतात। तिसरं येतं त्याचं कलर्स। बरं, कलरचं पण नुसते कलर नाही, तिथे ग्रेडिएशन्स केलेत, अगदी डी पासून झेड पर्यंत ते कलरचे ग्रेडिएशन केले गेलेले। आणि जर रत्न जास्त डार्क असेल तर तो एक मुद्दा आहे, लाईट पास होणारच नाही, रेस पास होणारच नाही, परत आपण थोडासा अपयशकडे जातो। त्याच्यानंतर जो शेवटच्यामध्ये क्लिअरिटी, रत्न किती क्लिअर आहे, तिथे पण ग्रेडिएशन्स आहेत, अगदी एफ पासून सुरू होतात, त्याला फ्लॉलेस असं म्हणतात, त्याआधी I3 पर्यंत असे ग्रेडिएशन्स आहेत। तर मी ते आज आपण ते डिस्कस करतोय, तुम्हाला सांगतो कमीत कमी 10-15% तरी लोकांना समजेल की आपल्याला सर्टिफिकेट कसं बघायचं आहे, एवढं तरी आपण नक्की या कार्यक्रमात आपण त्यांना सांगू शकतो। तर आपल्याला जे रत्नाचं क्रॅक आहे तो बघा, हा साधारण असे हे रत्न क्रॅक असतात। आता तो बाहेरून जर क्रॅक असेल तर आपल्याला सहज समजून येईल, पण आतून असेल तर, अच्छा, ह्याला म्हणतात इन्क्लुझिव्ह। आतून क्रॅक असलेले रत्न सहसा लक्षात येत नाहीत। बाहेरून जर रत्न तुटलं असेल किंवा क्रॅक असेल तर तुम्ही माझ्याकडनं घ्याल का, माझ्याकडनं काय, कोणाकडनंच घेणार नाही, कारण तुम्ही ऑर्डर त्या पे करतात। आणि क्रॅक गेलेल्या वस्तू जे तुटलेल्या आहेत, ते क्रॅक गेलेले आहे, ते शास्त्राला मान्य नाही आहे। बरोबर। इवन कधी कधी आपण त्या गोष्टी फेकून देतो, काच, भंगलेली मूर्ती, पिचलेली बांगडी, हे अशुभ गोष्टी आहेत। तर क्रॅक गेलेले रत्न जर आपण धारण केले गेली कसं यश मिळालो, ह्या गोष्टी आहेत। तर आपण एक पहिल्यांदा थोडा रत्न म्हणजे आपण डायमंड कसा बघितला जातो, छोटेसे पार्ट्स आहेत ते आपण एक सांगू आपण त्यांना। ह्याला टेबल म्हणतात, ह्याला क्राउन म्हणतात, हे दिसतंय ना ह्याला गर्डल म्हणतात, हे पॅव्हिलियन आहे, हे क्युलेट आहेत, आणि दुसरं जर आपण हे जे दिसत आहेत हे फॅसेट्स बघितले जातात। आता हा एक म्हणजे कारण नुसतं क्रॅक रत्न डिफेक्ट असल्याचा नाही आहे, तर बाकी जे डिफेक्ट्स आहेत म्हणजे आता बोलू शकतो आपण की टेबल टिल्ट असणं, गर्डल रफ असणं, फॅसेट मगाशी बोललो मी, फॅसेट्स ओपन असणं, क्युलेट ऑफ ट्रॅक ऑफ सेंटर असणं, हे अशा गोष्टी आहेत की रत्नाचे रिफ्लेक्शन्स जे आहेत ते कमी करतात। अशा बऱ्याच गोष्टी आहेत टेक्निकली, ह्या आता मी फक्त थोड्याच सांगतोय मी। तर रत्न बरोबर आपल्याला यश देत नाही ह्याचं कारण हे, आणि मग आपण कधी कधी त्यांचंही बरोबर आहे की ह्या गोष्टी माहीत नाहीत बऱ्याच जणांना,
की रत्नाच्या टेक्निकल पॉइंट्स कशा बघितले जातात. फक्त त्यांचं असतं की चला मी रत्न धारण केलेलं आहे आणि मला यश नाही मिळालं. अगदी. तर मग दुसरी अशी गोष्ट की मग जे आपण सर्टिफिकेट्स जे आहेत ते जर तुम्ही घेतलेत तर थोडंसं तुम्हाला बरं पडतं. जसं की त्याच्यामध्ये आपल्याला अजून पुढे समजतं सर्टिफिकेटमध्ये लिहिलेलं असेल तर ते नॅचरल आहे का, बरं, त्याच्यानंतर तो सिंथेटिक आहे का, तो रत्न ट्रीटेड आहे का, नाही तर सिम्युलेटेड आहे का, ह्याच्यावर पण तुमच्या रत्नाचे प्राइसिंग ठरतं. जर तुम्हाला क्वालिटी समजली नाही तर तुम्ही प्राइस समजणारच नाही. तर आज जे आपण ते डिस्कस केले बऱ्यापैकी करतोय म्हणजे हे तुम्हाला सर्टिफिकेट बघायला मदत होईल. आणि पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर हे जे आपले जे सर्टिफिकेट्स कसे बघायचे काय बघायचे हे आपण ह्या शोमध्ये आपण थोडंसं मार्गदर्शन नक्की करू आपण. अगदी. त्यामुळे जर आपल्याला योग्य रिझल्ट्स हवे असतील, जर त्याचा योग्य फायदा रत्नांचा करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी योग्य रत्न धारण करणं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं आहे. आणि परत ते रत्न कोणाकडनं घ्यायचं हे पण फार महत्त्वाचं आहे. एक तर जेव्हा तुम्ही रत्न घ्याल तर शक्यतो सर्टिफिकेट घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला जरी नाही समजलं तरी आपल्याला रत्नाची तरी आयडिया येते की तो रत्न आहे कसा. जर तुम्ही सर्टिफिकेटच नाही घेतलं तर तुम्हाला टोटलच लागणार नाही की रत्न नक्की कुठल्या ग्रेड आता आहे, काय क्वालिटीचं आहे. आणि मग तिथे थोडेसे तुम्ही पैसे थोडे जास्त देऊन बसाल तिकडे. आणि रत्न जर घ्यायचं असेल तर अशाही माणसाकडनं घ्या जे अगोदर तुम्ही ज्यांच्याकडनं रत्न घेतलेलं आहे, जर तुम्हाला सर्टिफिकेट मिळत नसेल तर किंवा असा घ्यायचा प्रयत्न करा की ते ऑलरेडी त्यांच्याकडनं घेतलेलं आहे आणि त्यांनी रिझल्ट मिळालेला आहे. अगदी. मग तो रिझल्ट कधी मिळतो, जेव्हा तो रत्न परफेक्ट असतो तर मग त्या माणसाकडनं घेतलं तरी चालेल. त्यांच्याकडनं ऑलरेडी रत्न धारण अगोदर केलेलं तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीच्या कोणी मेंबर तर त्यांच्याकडनं तुम्ही रिझल्ट घेऊ शकता, त्यांच्याकडनं रत्न तो घेऊ शकता. जसं आपण औषध जे आपण घेतो आणि त्याचं गुण येतं आणि त्या डॉक्टरने आपण फॉलो करतो. अगदी. अमित सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर आपल्याला एखादं रत्न घ्यायचं असेल तर त्यासाठी नेमकी त्या रत्नाची गुणवत्ता आपण कशी ओळखू शकतो आणि मग त्याची योग्य जी किंमत आहे ती आपल्याला कशी कळू शकते? आता मगाशीच आपण डिस्कस केली म्हणजे 4C हा नेहमी लक्षात ठेवा. 4C मग जो आहे मी मगाशीच आपण डिस्कस केलं त्याचं म्हणजे कॅरेट, कट, कलर आणि क्लिअरिटी. अच्छा. हे बऱ्यापैकी 4 C's जे आहेत हे तुम्ही जर ओळखू शकलात जरा तरी तरी एकदमच ब्लाइंड होण्यापेक्षा कमीत कमी 20-25% आपण तिथपर्यंत पोचू आपण की रत्न कसा घेतला पाहिजे, मी रत्न घेतलाय ते योग्य आहे का, ह्या गोष्टी तुम्ही ओळखलात बऱ्यापैकी. आणि जर नाहीत ओळखलं तर कमीत कमी सर्टिफिकेट तर आहे तुमच्याकडे. सर्टिफिकेट घेताना अजून एक गोष्ट बघा की सर्टिफिकेट नंबर त्याच्यावर आहे का, रजिस्ट्रेशन नंबर आहे का, कारण सर्टिफिकेट नंबर त्या रत्नाला इंडिकेट करत असतो. हे दोन गोष्टी तर तुम्ही कमीत कमी करू शकाल. एक तर सर्टिफिकेट घ्या आणि त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर किंवा सर्टिफिकेट नंबर आहे का बघा. अगदी. सर, आता तुम्ही सर्टिफिकेटचा मुद्दा सांगितला तर चांगलं रत्न जेव्हा आपण घेतो तेव्हा त्याला सर्टिफिकेटची गरज नेमकी का असते? चांगलं रत्न घेतो तेव्हा आपल्याला त्या रत्नाची बऱ्यापैकी क्लिअरिटी येते. त्याचं डायमेन्शन काय, अच्छा, त्याचं कट काय, त्याच्यानंतर मगाशी आपण डिस्कस केलं ते आपण दाखवणार होतो आपण प्रेक्षकांना की कलर ग्रेडिंग काय, त्याच्यानंतर क्लिअरिटी किती आहे आणि तो नॅचरल आहे का सिंथेटिक आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तर जाणून घेऊच आपण. आता आपण प्रेक्षकांना एक सर्टिफिकेट जर आपण दाखवलं तर त्यांना थोडीशी आयडिया, मगाशी आपण थोडंसं डिस्कस केलेलं त्या गोष्टी, मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे राऊंड ब्लंट कट आहे, कॅरेट आहे. आता ह्याचा आपण ऑलरेडी अजून सांग पुढे आपण जाणार होतो, आपण बोललो होतो मगाशी की कलर ग्रेडिंग हे डी पासून चालू होतं तर झेड पर्यंत चालू होतं. आता ह्याचं कलर तर ग्रेडिंग आहे एफ टू जी ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की आपण मगाशी डिस्कस केली, आता अजून पण डिस्कस करणार होतो डिटेल्समध्ये, ती म्हणजे जर क्लिअरिटी जी चालू होते रत्नाची ती मगाशी बोललो मी साधारण एफ पासून चालू होते तर I3 पर्यंत असते. इथे आपण येणार या मुद्द्यावर. आणि मगाशी बोललो मी की रत्न घेतल्यानंतर तुम्हाला तो रत्न कसा आहे हे माहिती पडतं. इथे सर लिहिलं आहे सिंथेटिक रुबी. अच्छा. एक सर्टिफिकेट आहे. मग हा थोडासा मुद्दा म्हणजे थोडासा रत्न थोडंसं प्राइसिंग कमी होऊ शकतं कारण तो सिंथेटिकमध्ये येतो.
नॅचरल मध्ये येत नाही असं तुम्हाला एक थोडं माहिती मिळत जाईल. अजून एक आपण मुद्दा करायचा डिस्कस करता राहिला तो म्हणजे क्लिअरिटी. क्लिअरिटी म्हणजे जे आपण मगाशी बोललो एफ एफ म्हणजे फॉलेस म्हणजे एकदम क्लिअर फार रेअर रत्न असतो म्हणजे ऑलमोस्ट आहे. त्याच्यानंतर आय एफ येतं. अच्छा इंटरनल फॉलेस म्हणजे तो सुद्धा तुम्हाला 10x ग्लासमधनं दिसत नाही त्याच्यामध्ये काय इम्प्युरिटीज आहेत ते. त्याच्यानंतर जो मुद्दा येतो तो व्ही व्ही एस वन जे आपण दाखवूच आपण म्हणजे प्रेक्षकांना आपल्या म्हणजे त्यांना थोडंसं लक्षात येईल तुम्हाला काय बोलायचं आहे ग्रेडिंग्सबद्दल. या हे जे ग्रेडिंग्स आहेत त्याचे क्लिअरिटीचे आपण बोललो तर एफ हा पहिला येतो नंतर आय एफ नंतर व्ही व्ही एस वन म्हणजे व्हेरी व्हेरी स्लाईट इन्क्लुजन्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ते तुम्हाला 10x ग्लासमधून दिसणार नाहीत. त्याच्यानंतर येतो व्ही व्ही एस टू ह्याच्यामध्ये सुद्धा व्हेरी व्हेरी स्लाईट तो ऑलमोस्ट तो पण दिसतच नाही 10x-मधून ते पण रत्न बऱ्यापैकी क्लिअर आहे. व्ही एस वन एकदम थोडंसं कुठंतरी दिसायला लागलं तर नाही ते पण दिसत नाही 10x-ग्लासमधून. नंतर रत्न दिसायला लागतं आतमध्ये इन्क्लुजन्स ते आहेत एस आय वनपासून एस आय टू अजून रत्नाच्या आतमध्ये काय आहे मग कशी बोललो त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज किती आहेत कट आहे का ब्लॅक स्पॉट्स आहेत का बरं हे तुम्हाला साधारण आय टू पासून दिसायला लागलं थोडंसं ते पण थोडं आणि आय वन आय टू आणि आय थ्री ह्याच्यामध्ये क्लिअरच दिसतं. फक्त तुम्ही वरतून थोडे बघायची मेहनत घ्या ब्लाइंडली खरेदी नका करा आणि हे सगळे पॅरामीटर्स आहेत साधारण की ते रत्नाची प्राइसिंग ठरवतं. त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होतो. सर खूप छान पद्धतीने आपण मला आम्हाला मार्गदर्शन करत आहात. आपल्याला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर त्या रत्नामध्ये काही त्रुटी असतील तर साधारण त्याचे काय परिणाम होतात. मग आपण डिस्कस की त्रुटी जे आपण जे आहेत की जे आपण मगापासून जे आपण डिस्कस केलेलं आहे की जे आतमध्ये इन्क्लुजन्समध्ये काय काय असू शकतं पार्टिकल्स आणि दुसरं ते बाहेरून बाहेरून जे खराब असतं त्याला म्हणतात ब्लिमेक्स. म्हणजे काय बाहेरून रत्न स्क्रॅच झाला आहे का नंतर एक्स्ट्रा फॅसेट्स आहेत का म्हणजे बाहेरून कधी रत्न डॅमेज होतो जेव्हा रत्न ते बनवताना किंवा पॉलिश करताना साधारण काय डॅमेज झालं असेल तर साधारण बाहेरून तो त्याला म्हणतात ब्लिमेक्स आणि आतून जे रत्न पार्टिकल्स असतात त्याला म्हणतात इन्क्लुजिव्ह. अच्छा अगदी. आपण या संदर्भात आणखी सुद्धा मार्गदर्शन सरांचं जाणून घेणार आहोत पण तूर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. पण विश्रांतीला जाण्यापूर्वी सध्या जे संपर्क क्रमांक दिसत आहेत तसंच दादर आणि मुलुंडमध्ये सरांचं कार्यालय आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता किंवा जे क्रमांक आहेत ते लिहून घ्या आणि त्यावर संपर्क साधा आणि सरांचं मुलाचं मार्गदर्शन मिळवा. घेऊया छोट्याशा विश्रांती. पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. रत्न आणि अपयश या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत रत्नपारखी ज्योतिष आणि वास्तू सल्लागार अमित सांडगे. सर महत्त्वाचा प्रश्न, प्रत्येक राशीनुसार आपण रत्न धारण करावं का? प्रत्येक राशीनुसार रत्न धारण करताना मला वाटतं थोडी काळजी घेतली पाहिजे. कारण काय होतं जर आपण जर विचार केला धनु आणि मीन ही गुरुची म्हणजे पुष्करात पोखरात येतात रत्न आलं पण ते धारण करताना गुरु पत्रिकेत कसं आहे बरं नीचेचं आहे का मकर राशी बरोबर का त्याच्या पत्रिकेमध्ये तो मारक म्हणून काम करतोय का त्या कुंडलीमध्ये हा विचार करायला लागेल. नाहीतर मारक ग्रह जे सहसा निगेटिव्ह इफेक्ट्स देतात. म्हणजे तुम्ही जर रत्न धारण केलं आणि जर पत्रिकेमध्ये गुरु खराब असेल तर तिथे थोडंसं निगेटिव्ह अपयशकडे आपण म्हटलं हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे की तो अपयशकडे आपण जास्त झुकू शकतो. त्याच्यानंतर अजून एक जर तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर पटकन लक्षात येईल की काय फरक पडतो. जर आता जी साडेसाती जी चालू आहे शनीचं जर आत्ता तर गोचर आहे ते मकर राशीमध्ये म्हणून धनु मकर आणि कुंभ या राशीला साडेसाती चालू आहे. आता असे किती जण असतील ह्या राशीचे भरपूर करोड जण असतील सगळेच प्रॉब्लेममध्ये आहेत का? नाही. कोणी साडेसात साडेसाती म्हणजे साडेसात वर्षाचा प्रभाव असतो शनीचा राशींवर.
तर कोणी आत्ता 7.5 मध्ये गाडी घेतली असेल, कोणी प्रमोशन केलं, अब्रॉडला सेटल झाले असतील, मग ह्याचं कारण का? आपण जनरली 7.5 साडेसाती आपण म्हणतो, मग ह्याचं कारण का? कारण 7.5 जी चालू आहे ती राशीला चालू आहे, पत्रिकेमध्ये त्यांचा शनी हा शुभ होऊन बसलेला आहे, शुभ आहे पत्रिकेमध्ये, म्हणून हे डिफरंट आपल्याला. आपण नेहमीच म्हणतो की 7.5 खराब असं होत नाही, चांगले रिझल्ट सुद्धा मिळतात. बरोबर, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे रत्न धारण करताना. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काळा रंग हा शास्त्राला मान्य आहे का? मला जर विचारलं ऍट द एंड तर मी सांग हो म्हणून. बरं, आता तुम्ही जर विचार केला काळा रंगाचा तर सगळ्यात पवित्र गोष्ट मंगळसूत्र. मणी कुठले आहेत? काळे. काय त्याच्यानंतर आपण जे कलर करतो, कलर करायला गेलो कुठला जनरली करतो का? देवपूजेचं आपण ते ताट बघितलं, जे आपण जे पूजा करतो त्याच्यामध्ये बरेच शास्त्रोक्त पदार्थ असतात, म्हणजे गुलाल, कुंकू, फुलं, त्याच्यानंतर असे बरेच तान, अक्षदा, असे बरेच पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये अजून एक पदार्थ असतो, तो म्हणजे काळा बुक्का किंवा काळा अबीर असं आपण त्याला म्हणतो आणि तो आपण अर्पण करतो. आता काळा रंग अशुभ असतं तर केला असतं का? आपण कसं थोडीशी बघण्याची दृष्टिकोन आपला थोडासा चुकीचा झाला त्या हिशोबाने. त्याच्यासाठीच मी आत्ता तुम्ही मगाशी बोललो, जर 7.5 साडेसातीमध्ये जर आपल्याला निगेटिव्ह रिझल्ट मिळत असेल तर काळा रंग मला बेसिकली म्हणायचं आहे की नकारात्मक ऊर्जा खेचून घेतो. आणि जे आपण बघतो काही ठिकाणी काही भावली लावलेली असते घरांमध्ये, ते खेचून घेतो. आणि ज्यांना 7.5 आहे, तर शनीचे समजा आता 7.5 चालू आहे किंवा शनीचा जर त्रास होतो आहे निगेटिव्ह, त्याच्यामध्ये काय होतं की निगेटिव्ह विचार वाढतात, डिप्रेशन्स, ह्या अशा गोष्टी बऱ्याच फेस करायला मिळतात, कंटाळा, आळस, ह्या म्हणजे नकारात्मक झालं. तर ह्याच्यासाठी एक सुंदर प्रोडक्ट आपण जे लॉन्च केलं आहे आणि लोकांना ते आवडलेलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे काही तुपवात. आणि ही काही तुपवात ज्यांना हा समजा नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार डोक्यात येतात, ह्या लोकांनी संध्याकाळी 2 ते 2.5 फूट लांब काही तुपात पेटवायची. पेटवल्यानंतर जी ज्योत आहे त्याच्याकडे 10-15 मिनटं बघत बघत शनी 40 म्हटलं तरी चालेल. त्यांनी काय होईल, शनी 40 तुम्ही म्हणतात प्लस नकारात्मक, मग अशी बोललो की खेचून घेते, तर रंग काळा, ती ज्योत तुमचं नकारात्मक ऊर्जा खेचून घेत राहील. बघ घडगुती प्रयोग आहे, करून तर बघा. खरं दुसरी अशी जर गोष्ट जे आपण डिस्कस करणार आहोत ती म्हणजे आपण म्हणतो की उदाहरण द्यावं नेहमी आपलं घरचं, मग कसं आपण गुरुचं आपण मग असे म्हणत होतो. तर सांगायचं म्हटलं तर माझा मुलगा अधिराज, सगळे नॅचरली तो पण एवढा अभ्यासात सोसो आहे, आईला चिंताच आहे की 55-60% त्याचं साधारण तो जातो, पण 90-95 वाले पण आहेत त्यांच्या वर्गामध्ये. तर त्याची आई मला म्हणते की अहो बघा अभ्यास करत नाही आहे, पाहिजे तसं त्याचं लक्ष लागत नाही, काय आहे काय? तर एक दिवस पत्रिका मी बघितली, अभ्यास केला माझ्या मुलाचा पत्रिका, तर प्रथम स्थानामध्ये गुरु आहे त्याच्या, दृष्टी पंचम स्थानामध्ये आहे शिक्षणाच्या, मग असं कारण का? असा तर मुलगा हुशार पाहिजे होता माझा. तर व्यवस्थित जर पत्रिका अनालाइज जेव्हा तुम्ही करतात तेव्हा ते माहिती पडतं माझ्या मुलाच्या पत्रिकेमध्ये गुरु मृत अवस्थेत पडला आहे. मग अशी बोललो की गुरु ग्रह आपण त्याला रत्न धारण करतो, पुकरास पुष्करात जे आपण धारण करतो राशी अनुसार, पण आतमध्ये हा फरक पडतो. मग तुमचा गुरु कुठे प्लेस आहे, कोणाच्या युती बरोबर आहे, ह्या सगळा विचार करूनच तुम्हाला रत्न धारण करायला लागेल. ब्लाइंडली केलं तर 50-50 यश मिळतं नाही, पण जर तुम्ही व्यवस्थित कुणली चांगला ज्योतिषला दाखवून जर तुम्ही वर्कआउट केली, तर तुम्ही प्रॉपर गायडन्स घेतला, तर बऱ्यापैकी यशाकडे आपण झुकू शकतो. अगदी, आणि चांगला तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यायचा असेल तर सध्या स्क्रीनवर पत्ता सरांच्या कार्यालयाचा आणि संपर्क क्रमांक आम्ही डिस्प्ले करत आहोत, त्यावर जाऊन लिहून घ्या आणि त्यावर सरांचा
तुम्ही मुलाचा सल्ला घेऊ शकता. सर, जाता जाता जर आपल्याला रत्न धारण करायचं असेल तर त्यासाठी चांगला मुहूर्त पाहणं आवश्यक असतं का? हो, प्रश्नच नाही आहे. आपण कुठल्याही चांगल्या गोष्टीची जी आपण गोष्ट करतो ती म्हणजे लग्न, मुहूर्तावर करतो, बारसं मुहूर्तावर करतो, साखरपुडा मुहूर्तावर करतो, घर बांधताना मुहूर्तावर बांधला जातो. हे एवढं आपण डिस्कस केलं, एवढं आपण इथपर्यंत आलो आहे, शेवटचे ते 20% उरत आहेत ते मुहूर्ताचे उरतात. त्याच्यावर केलं तर प्रश्नच नाही. अगदी, म्हणजे योग्य तो मुहूर्त पाहणं, योग्य ते रत्न पाहणं आणि योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं आवश्यक आहे, तरच आपल्याला यश मिळू शकतं. बरोबर, अगदी. आणि तुम्हाला सुद्धा मी आता मगाशी पण सांगितलं होतं, जर सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर सध्या स्क्रीनवर सरांचं दादर इथे कार्यालय आहे, मुलुंड इथे कार्यालय आहे, त्याचा संपूर्ण पत्ता लिहिलेला आहे आणि त्याचबरोबर क्रमांकसुद्धा दिलेले आहेत. त्यावर अवश्य संपर्क साधून तुमच्या कुठल्याही समस्या असतील तर त्यावर तुम्ही सरांचं मार्गदर्शन आणि उपाय मिळवू शकता. सर, आपण इथे आलात आणि आम्हाला रत्नांविषयी खूप छान पद्धतीने माहिती समजावून सांगितली, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.